हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण सुंदर असे आंब्याचे पानं कसे विणायचे हे बघणार आहोत. खूप सोपे आहेत आणि खूप लवकर होतात. चला तर मग विणायला सुरुवात करूया. येथे मी काही पानं विणून घेतलेले आहेत, हे बघू शकता. एकदम रियल सारखेच पानं वाटतात. तर मग नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी हिरव्या कलरची लोकर घेतलेली आहे, 12 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि कात्री. तर आपल्याला सर्वप्रथम येथे साकळ्या विणायच्या आहेत. तर इथे आपल्याला एकूण 4 साकळ्या विणायच्या आहेत. 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहेत आणि आपल्याला ह्या पहिल्या साखळीवर आणखीन 2 खांब विणायचे आहेत, 1 आणि 2. आता दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि पुढच्या 2 खांबावर आणखीन आपल्याला 2 खांब विणायचे आहेत, 1 आणि 2. तर इथे आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये 3 खांब आलेले आहेत, दुसऱ्या राऊंडमध्ये 3 खांब. आता तिसऱ्या राऊंडसाठी 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. ह्या 2 राऊंडमध्ये आपण 3 3 खांब विणलेले आहेत. आता आपल्याला चौथ्या राऊंडमध्ये 5 खांब विणायचे आहेत. त्यासाठी आपल्याला पहिल्या खांबामध्ये 2 खांब विणायचे आहेत, परत दुसऱ्या खांबावर 1 खांब विणायचा आणि परत तिसऱ्या खांबावर 2 खांब विणायचे, म्हणजे एकूण आपले 5 खांब तयार होतील. तर तिसऱ्या राऊंडमध्ये आपले 5 खांब तयार झालेले आहेत. परत चौथ्या राऊंडसाठी 3 साकळ्या घ्यायच्या, 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि परत आता आपल्याला प्रत्येक खांबावर 1 1 खांब घालायचा आहे, म्हणजे एकूण 5 खांब घालायचे आहेत. सॉरी, इथे पहिल्या खांबावरच 2 खांब घालण्यात आलेले आहेत. तर इथे आपल्याला कुठेही 2 खांब न घालता प्रत्येक खांबावर 1 1 खांब घालायचा आहे. प्रत्येक खांबावर 1 1 खांब, म्हणजे इथे आपले एकूण 5 खांब तयार होतील. 5 खांबावर 5 खांब. इथे आता आपल्याला 5वा राऊंड करायचा आहे. पहिल्या 2 राऊंडमध्ये 3 3 खांब होते, दुसऱ्या 2 राऊंडमध्ये 5 5. आता ह्या राऊंडमध्ये आपल्याला आणखीन 2 वाढवायचे आहेत, म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या खांबावर 2 खांब घालायचे आहेत, म्हणजे एकूण ह्या राऊंडमध्ये आपले 7 खांब तयार होतील. पहिल्या आणि शेवटच्या खांबावरच आपल्याला 2 2 खांब घालायचे आहेत, बाकी आपले खांबावर खांबच राहतील. आता 6व्या राऊंडमध्ये आपल्याला 7 खांबावर 7 खांब विणायचे आहेत. इथे मी कंप्लीट करून घेते, हे बघू शकता. इथे मी 6 राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता 7व्या राऊंडसाठी इथे 3 साकळ्या घेतलेल्या आहेत. इथे आता आपल्याला दुसरा आणि तिसरा 1 खांब करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला दुसरा आणि तिसरा 1 खांब करायचा आहे, म्हणजे इथे आपल्याला एकूण 5 खांब विणायचे आहेत. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी 2चा 1 खांब करायचा आहे. 2 वेळेस आपल्याला 2चा 1 खांब करायचा आहे, म्हणजे आपले एकूण 5 खांब तयार होतील. आता येथे याच्यानंतरच्या राऊंडवर आपल्याला 5 खांब विणायचे आहेत. ह्या राऊंडमध्ये आपण 5 खांब विणले होते. इथे आता आपल्याला प्रत्येक खांबावर 1 1 खांब विणायचा आहे, म्हणजे एकूण 5 खांब तयार होतील. इथे आता आपल्याला 5 खांबावर 5 खांब घालायचे आहेत, हे बघू शकता. इथे मी 2 राऊंड कंप्लीट केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, जिथे 5 खांब होते तिथे आपल्याला आता 3 खांब तयार करायचे आहेत. सुरुवातीला 1 करायचा आहे. आता मधले आपले जे 2 खांब आहेत त्या 2चा 1 खांब करायचा आहे
अशा पद्धतीने आता शेवटी परत आपल्याला एक खांब घालायचा आहे, म्हणजे आपले एकूण तीन खांब तयार होतील. परत आपल्याला ह्या तीन खांबावर आणखीन तीन खांब घालायचे आहेत. आणि आता आपल्याला शेवटी दोन खांब विणायचे आहेत, तीन साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब, आणि शेवटी या तिसऱ्या खांबावर आपल्याला आणखीन एक खांब घालायचा आहे. आता हे दोन खांब झाल्यानंतर आपलं आंब्याचं पान तयार झालेलं आहे. हे बघू शकता किती सुंदर दिसते. आता ह्या पानासारखी आपल्याला ही बॉर्डर विणायची आहे. तर आता आपले जे आडवे खांब आहेत त्या खांबावर आपल्याला मुके खांब घालायचा आहे. तर आपल्याला प्रत्येक खांबावर दोन दोन मुके खांब घालायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला इथे प्रत्येक खांबावर दोन दोन मुके खांब घालायचे आहेत. आणि दोन्ही साईडने आपल्याला अशा पद्धतीने बॉर्डर विणायची आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर पहिली वेळ आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा. हे बघू शकता इथे मी पूर्ण आंब्याची पानं तयार करून घेतलेली आहेत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.